पुणेकर महाजामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सध्या आपण भवानीपेठ येथील ओमसाई पावभाजी सेंटर या उद्घाटन प्रसंगी आहोत. येथील प्रतीक मुंजे यांनी आपल्या संघर्षमय जीवनामध्ये कशा प्रकारे आपला व्यवसाय स्थापन केलेला आहे हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव प्रतीक भारत मुंजे आहे. बऱ्याच वेळा मी खूप ठिकाणी काम करत होतो. मला आता इथं तिथं सगळीकडे गाड्या वगैरे बघून नाही आहे. लोक मी पाहिलं आहे, माझे मित्रमंडळी जे शाळेतले होते, क्लासमेट वगैरे मित्र होते, कारण की माझं फारसं काही शिक्षण झालं नाही. शिक्षण न झाल्यामुळं मला काय चांगली कुठं जॉब काय भेटली नाही. इथं तिथं वगैरे ही बस धू वगैरे असे काम मी केले. खूप मला प्रोत्साहन भेटलं की कुठंतरी नाही स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा. हे व्यवसाय करून मी आपली गाडी टाकली डोसेची. ते गाडी टाकल्यामुळं आता मला थोडी प्रगती झाली. त्यामुळं आज दुकान मी भाड्याने घेऊन चालू करतो. देवाच्यानी प्रार्थना की ह्याच्या पुढे जाऊन अजून काही तरक्की हवं, एक रेस्टॉरंट वगैरे टाकायची माझी खूप मोठी इच्छा आहे. भारत रामाय मुंजे प्रतीक मुंजे यांचा वडील आहे. मुलाने चालू केलेल्या दुकानाबद्दल मी त्याला पुढील आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. अशीच मी प्रार्थना करतो. सध्याच्या युगामध्ये शासकीय हलगर्जीपणामुळे नोकरी मिळण्यासाठी तरुणांना वाव नाही. स्वयंस्फूर्तीने जे तरुण पुढे येऊन स्वतःचा व्यवसाय करू इच्छितात अशाच प्रयत्नातून माझा पुतण्या प्रतीक मुंजे याने स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्धार केला आणि त्याला आम्ही कुटुंबीय म्हणून पूर्णपणे साथ देत आहोत. तसेच त्याच्या भावी कारकिर्दीस आमच्या पूर्ण कुटुंबियाच्या हार्दिक शुभेच्छा. एवढंच मी या प्रसंगी बोलतो. नमस्ते, मी श्रद्धा राऊत. माझा छोटा भाऊ आहे प्रतीक मुंजे. आज त्याने नवीन सुरुवात केलेली आहे. तर त्याची अशीच प्रगती हो ही माझी प्रार्थना आहे ईश्वरचरणी, की त्याची अजून 2-3 रेस्टॉरंट लवकरात लवकर होईल अशी मी त्याला शुभेच्छा देते.